सरकारी तिजोरीची उधळपट्टी करून लाडकी बहीण योजना आणून सरकार इव्हेंटमध्ये आता व्यस्त झालेला आहे. आज नागपुरामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि स्टेजपासून जसा फॅशन शोमध्ये एक मोठा रॅम्प असावा आणि सरकार आता रॅम्पवर चालायला लागला आहे. बहिणीशी संवाद साधायचा निमित्त साधून सरकारी तिजोरीची अक्षरशः लूट चाललेली आहे. एकेका इव्हेंटवर 4-4 कोटी रुपयाचा खर्च सरकार करते आहे आणि गरिबाच्या परिश्रमाचा मेहनतीचा कर रूपाने आलेला पैसा उधळण्याचं काम मस्तवाल सरकार या माध्यमातून करताना आपल्याला दिसत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आज जो रेशीम बागवर कार्यक्रम सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा, एका नागपूर शहरामध्ये आजपर्यंत 524 घटना मागच्या 6 महिन्यामध्ये झाल्या जानेवारीपासून. आणि महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या एवढ्या मोठ्या घटना घडल्या असताना पोलिसांची कुठली कारवाई यामध्ये ठोस झाली हे दिसत नाही. चालढकल ज्याला थातुरमातुर म्हणतो अशा प्रकारच्या सगळ्या कारवाया होतात आणि त्यामुळं आरोपीची हिंमत वाढत असते. 2837 केसेस एक जानेवारीपासून तर आत्ता 1 ऑगस्टपर्यंत आपल्या 1 ऑगस्टपर्यंत ह्या आकड्यात महिलावरील अत्याचाराचा वाढता आलेख दर्शवतो आहे. पण त्याची लाज या सरकारला अजिबात नाही. महिलावरील अत्याचार रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेलं हे सरकार आहे हे महिलांचं, माझ्या महाराष्ट्रातील भगिनींचं दुर्दैव आहे. आणि खुशाल असे इव्हेंट करून मताचा जोगवा मिळवण्यासाठी शासकीय योजना आणायची आणि उधळपट्टी करायची सगळं सुरू आहे. कालच आपल्याला माहीत असेल की परवाच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा येथे पुन्हा एक घटना अल्पवयीन मुलीवर घडली आणि तो आरोपी पकडल्याही गेला. लोकमान्य विद्यालय वरोरा येथे झाल्याच्या या शाळेतील शिक्षक आहेत प्राध्यापक धनंजय पेरके आणि प्रमोद बेलेकर अशी 2 शिक्षकांवर आता पोस्को अंतर्गत कारवाई केली गेली. मागासवर्गीय मुलींची झालेल्या अत्याचारासंदर्भात ती कारवाई आहे. कोण आहे हा प्राध्यापक धनंजय पेरके? तर हा ABVPचा चंद्रपूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आपण पाहिलंय की तिकडे बदलापूरमध्ये झालेली घटना ज्या संस्थेत झाली त्याच विचाराची ती संस्था आहे आणि तेथील शिक्षकांची ही मनोविकृती ही महिलांच्या संदर्भात कशा प्रवृत्तीची आहे हे दाखवणार आहे. रोज महिलांवर अत्याचार होत असताना इव्हेंटमध्ये हे सरकार व्यस्त आहे पण महिलांच्या सुरक्षेकडे मात्र पूर्णतः हे सरकार दुर्लक्ष करत आहे. अशा वेळेस महाराष्ट्रातील माझ्या भगिनींनी ही सरकार हे पैसे जे मिळत आहे हे पैसे काही या सरकारच्या खिशातून मिळत नाहीत तर तुमच्याकडूनच टॅक्स रूपाने, कर रूपाने, GST रूपाने प्रचंड लूट केलेला पैसा सरकारी तिजोरी खाली करून तुम्हाला दिला जात आहे. कधी साध्या माझ्या भगिनींच्या साडीवर GST लावला जात नव्हता, आज साडीवर 18% GST लावला जातो.
जर माझी भगिनी दोन साड्या जर वर्षाला घेत असेल आणि तिची किंमत जर 2000 रुपये असेल तर 360 रुपये झटक्यामध्ये GST रूपानं तिच्या हातून काढून घेण्याचं पाप ही सरकार करत आहे. त्याबरोबरच वाढलेली महागाई आणि त्यातून होणारी लूट, 400 रुपयाचं सिलेंडर 1000 रुपयावर गेलेला, 56 रुपयाचं गोडं तेल 1500 रुपये किलो झालेला, 65 रुपयाचा डिझेल आपला पेट्रोल आज 110 रुपयावर गेलेला, यामध्ये जी लूट चालली, डिझेलचे भाव, गॅस सिलेंडरचे भाव, जीवनावश्यक वस्तूंचे भाव, सामान्य माणूस हैराण झाला आहे, कुटुंबाचा गाडा चालवू शकत नाही अशा स्थितीत हे सरकार तिकडे महागाई कमी करण्यापाशी करण्याकडे लक्ष देत नाही. आज राज्य उद्ध्वस्त झालं आहे. आजच आपण पाहिलंय 6.5% महाराष्ट्राचा विकास दर या राज्याचा आलेला आहे. म्हणजे राज्य अधोगतीकडे नेण्याचं काम आणि पाप महायुती सरकारचं आता सुरू झालेलं आहे. जो काही आता 10.5% असलेला एकेकाळी विकास दर मध्यंतरी 6.8% आलेला होता, आता मात्र 6.5% येऊन पोहोचला आहे. म्हणजे महाराष्ट्राची किती आर्थिक स्थिती हे दर्शवते आहे, महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जातो आहे हे दर्शवत आहे. म्हणून आपण अशा इव्हेंटला किंवा असे कार्यक्रम घेऊन महिलांच्या हेच लाडके आहेत, महिला यांनी लाडके भाऊ आहे अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. एक लोकष्ट लक्षात ठेवतो आपल्याला, शेवटचं सांगतो की व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना आपण 100% त्यामध्ये स्कॉलरशिप किंवा मदत करण्याचा निर्णय घेतला आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मुलांना सोडून दिलं. म्हणजे मुलांना त्याचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेऊच नाही ही कुठली नीती आहे? अरे द्यायचं असेल तर त्या मुलीबरोबर मुलांनाही द्या. मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज नाही, त्यामध्ये गरीब नाहीत, त्यामध्ये मागासवर्गीय नाही, पण हे जे दाखवलं जात आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन भगिनींनी आता लक्षात ठेवावं की मध्य प्रदेशमध्ये यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि मागच्या 2 महिन्यापासून लाडक्या बहिणीला फसवून त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा घातले जात नाहीत. माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणीला फसवाल आणि फसवण्याचा धंदा जो तुम्ही सुरू केला आहे त्याला माझी लाडकी बहीण, महाराष्ट्रातली बहीण जी असुरक्षित वाटते स्वतःला समजून घेते आहे, वाढत्या अत्याचारामुळे तिच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली आहे, ती अशा 1500 रुपयाला बळी पडून सरकारी योजनेला कुठेही चुकीचा निर्णय घेणार नाही हा आम्हाला विश्वास आहे. असा हे सत्ता मिळून खाताना मजा वाटते. चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून वाटून खाऊ महाराष्ट्रामध्ये आता नवीन मन सुरू झालेली आहे. आणि मग खाऊन झाल्यावर, पोट भरून झाल्यावर, निवडणुका तोंडावर आल्यावर मग यांना किळसवानं वाटतो. मंत्री बैठकीत बसताना त्यांना लाज वाटते. अरे ज्या खात्याच्या मंत्र्यांनी हे बोलले त्या खात्याच्या मंत्र्यांनी, त्या सावंतवायच्या मंत्र्यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्या खात्यामध्ये 3000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आमची सरकार येऊ द्या, ते सावंत कुठे असतील तुम्हाला, सावंत आरोग्य खात्याचे मंत्री ते तुम्हाला दिसतील. इतका मोठा भ्रष्टाचार करताना केंद्रातील सरकार काही झोपला आहे? ED CBI झोपला आहे का? देवेंद्र फडणवीसजी काय करतायत? प्रत्येक गोष्टीमध्ये बोलणारे आता त्यांना काय सगळं मुख्य मार सहन करावा लागतो आहे देवेंद्र फडणवीसांना? हे सगळं त्यांच्या डोळ्या देखत होत असताना ते का पुढे जात नाही आहेत? हा भ्रष्टाचार होत आहे. राष्ट्रवादीचे खात आहेत, शिंदे गटातले सगळे भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. आता हे तिघेही मिळून जर महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आणि आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर
लोकसभेमध्ये मार खाल्यावर ही बुद्धिसुस्ती आहे म्हणजे वापरा आणि फेका हे अजित पवारांच्या संदर्भात घडते हे आता दूर राहिलेलं नाही. संजय राठोड यांच्यावर पण आरोप, संजय राठोडवर नवी मुंबईतील जमिनीचा भूखंडाचा विषय आहे. आता पूजांच्या तिच्या ती आत्मा ते बिचाऱ्या पोरीचा तिचा मृत्यू झाला, आता खून आहे हे आहे, कोर्टाने चित्रा वाघच्या संदर्भात जे काही आपलं मत दर्शवलं आहे, पण त्या खात्यामध्ये सुद्धा जलसंधारण खात्यामध्ये संजय राठोडांच्या ते तर जमीन तर बळकवलीच, ती जमीन एका धार्मिक ट्रस्टच्या नावाने मागणी केली आणि रजिस्टर्ड करताना स्वतःच्या ट्रस्टनी करून घेतली. करोडो रुपयाची जमीन, करोडो रुपयाची, एवढा घोटाळा त्यांनी केला. त्या पलीकडे जाऊन त्या जलसंधारण खात्यामध्ये 2500 कोटी रुपयाची तरतूद असताना 8000 कोटी रुपयाचे टेंडर काढले गेले. 8000 करोड इंटू 10% 800 कोटी रुपये भ्रष्टाचार. अरे 2500 कोटीची तरतूद असताना तुम्ही 8000 कोटीचे टेंडर काढता कसे, एलओए कसे देताय, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? म्हणून हे सरकार भ्रष्टाचाराने अखंड बुडालेलं सरकार आहे. म्हणून या सगळ्या महाभ्रष्टाचारी या युतीला आपलं पाप झाकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणून मतं मिळवायची आहेत आणि गेलेली अब्रू जी चालली भ्रष्टाचारामुळं ती कशी तरी झाकण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे. असं आहे लोकसभेमध्ये अजितदादांची स्थिती आणि त्यांचे उमेदवार काही ठिकाणी म्हणजे ज्यांना जेवढे जागा दिल्या त्यातून तो एक फक्त निवडून आला, त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटामध्ये पुटशूळ उठल्या की यांची आता आवश्यकता नाही. त्याचं कारणही आहे की आता हिस्सेदार वाढत आहेत. एखादा बोकड कापल्यानंतर जसे बकळे बोकडाचे हिस्से टाकतात, तर आता हिस्से कमी केले पाहिजेत म्हणून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू दिसतो आहे की 2 महिन्यामध्ये जेवढं काही येईल तर त्यांना थोडं बाजूला करू आणि पुढच्या वेळेस जर सत्ता आलीस तर त्या बोकडाचे हिस्सेदार अधिक नसावेत असा प्रयत्न कदाचित त्यांचा सुरू असेल. नाही, विकास दराच्या संदर्भात मी सांगितलं की राज्य आता कुठल्या दिशेने जात आहे, आपल्या देशाचा सॉरी देशाचा विकास दर मी मागणे म्हणालो की 10.5% देशाचा विकास दर 10.5% मनमोहन सिंगचं सरकार असताना, त्यानंतर 8.6% आलेला होता. आता जर 6.7% आला असेल तर राज्याची आर्थिक देशाची आर्थिक स्थिती ही किती दोलायमान आहे. कर्जाचा प्रचंड बोजा, म्हणजे औद्योगिक जे प्रोडक्शन पाहिजेत ज्या देशामध्ये आयात आणि निर्यात दोनही कमी होतात, 12.5% या देशामध्ये आता निर्यात कमी झालेली आहे, म्हणजे बाहेरून येत आहेत म्हणजे खरेदीची क्षमता कमी झालेली आहे. आणि निर्यात होत असताना 8.5% निर्यात आलेला आहे, म्हणजे आम्ही आयात करताना मी एक्सपोर्ट करताना सुद्धा कमी आहोत आणि इम्पोर्ट करताना सुद्धा आमची घट झाली. याचाच अर्थ तुमचं प्रोडक्शन कमी झालं आहे, तुमची आर्थिक क्रयशक्ती कमी झालेली आहे, तुम्ही विक्री खरेदी करू शकत नाही. हे सर्व याला जबाबदार आता देशातील या आर्थिक स्थितीमध्ये आता पण दिसून आलेलं आहे. मोदी सरकारचं फार मोठं अपयश आहे. मोदी सरकारच्या आत्ताच्या या देशाच्या अधोगतीकडे जी वाटचाल सुरू आहे
त्याचं हे लक्षण आहे. एक लास्ट किरण दिवे, मोदी मोर्चाची परमिशन मिळालेली नाही मोर्चाला अध्यक्ष उद्या मोर्चे आहे मुंबईत असं आहे. थोडी तरी जनाची नाही मनाची लाज या सरकारला असायला पाहिजे. तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये मोर्चा काढताय झेंडे घेऊन, तिथे घटना घडली ती दुर्दैवीच आहे. आणि इथे मात्र दोन बालिकेवर अत्याचार झाला, कोवळ्या बालिकेवर. तुमच्या तोंडाला कुलूप लागलाय, ब्रश शब्द निघत नाही. आणि त्याविरुद्ध जर आम्ही मोर्चा काढत असू त्याला राजकारण म्हणताय, ही कुठल्या बेशरमपणाचे लक्षण आहे? म्हणजे तिथे जर अत्याचार होत असेल भाजप प्रदेशातली राज्यामध्ये, तर तो अत्याचार नाही. त्यामध्ये त्यामध्ये महिलांचा जे आता शोषण होत आहे तो शोषण नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जर शोषण झालं तर विरोधकांनी मोर्चा काढला तर ते राजकारण. आणि तिथे जर त्यांचे प्रदेश पक्ष आहेत आपले विरोधकांचे जिथे सत्तेत पक्ष आहेत तिथे जर काही घटना झाली तर त्याला मात्र काल परवा दुर्दैवानं सांगावं लागतं. या देशाच्या राष्ट्रपतींनी जे वक्तव्य केलं पश्चिम बंगालच्या संदर्भात त्याला जोडून महाराष्ट्राच्या संदर्भात जर बोलले असते तर आम्हाला अभिमान वाटला असता. पण ते त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला कुणाचा आधार होता, कुणाचा शब्दाची मदत होती, हे आता काही महाराष्ट्रात आपल्या देशात लपून राहिलेलं नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर महाराष्ट्रातली जनता पेटून उठते, त्यावेळेस त्यांना भीती वाटत नाही देशाच्या राष्ट्रपतींना. त्यांना या संदर्भात त्यांना म्हणजे एकूण चिंता वाटत नाही. आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधकांचं सरकार आहे म्हणून चिंता वाटावी हे यापेक्षा दुर्दैव या देशाचं असू शकत नाही. बघा, आपटे आहेत तिथले योगायोग, तोही आपटे आणि हाही आपटे, त्या आपटेंनी पुतळा पाडला, या आपटेंनी या आपटेंच्या शाळेमध्ये ज्या घटना घडल्या ते लपवण्याचा प्रयत्न. मला विशेष करून हिंदुत्ववादी संघटना वगैरे मी त्या संदर्भात बोलणार नाही. आरोपी त्याला जात नसते, पक्ष नसतो, त्याला कुठलाही विचार नसतो, त्याला धर्मही नसतो. परंतु सरकारची नियत ती कुठल्या नजरेतील आहे हे त्याला कारणीभूत असतं. हे सरकार जर स्वपक्षीय जवळचा नात्यातला विचारातला संघटनेतला स्वतःच्या विचारधारेचा माणूस म्हणून त्याला जर मोकळीक देत असेल, कोर्टात जाऊन इंटरसेप्टिव्ह बिल आणावी म्हणून पकडत नसेल, तर महाराष्ट्रातील जनता आणि छत्रपती शिवराय अशांना कदापि माफ करणार नाहीत हा मला विश्वास आहे. या राज्यामध्ये जे काही आत्ता घटना अलीकडे घडत आहेत, बलात्कारांच्या घटना, अत्याचारांच्या घटना, पुतळापाडीच्या घटना, अरे हे राज्य हे चोरांचं आणि डाकूंचं राज्य जावं ही आता श्रीची इच्छा आहे. श्रींची इच्छा असल्यामुळेच असं ते सगळं घडत आहे असं आम्हाला वाटतं. हिंदी सुरू करेल. एक एक छोटं 60 जागांवर दावा केला, त्यातल्या ते म्हटले की 54 ते लढणार, 3 अपक्ष आणि 3 काँग्रेस मधून आलेले, असं गणित त्यांनी मांडलं. 3 काँग्रेस मधून आलेले, 3 अपक्ष आणि 54 ते एवढे लढणार आहेत, 60 जागा लढणार आहेत. बरं आहे, आता निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60 वर आले आहेत, म्हणजेच पुन्हा चर्चेमधून 40 वर येण्याची शक्यता मला दिसते आहे. कदाचित 60 मागावेत, जे दिले ते पदरात पाडून घ्यावेत. बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो, आम्हाला कीव येते या सगळ्या परिस्थितीत. अजितदादांची ताकद महाराष्ट्रात एक वेगळी ताकद होती. अजितदादा राष्ट्रवादीत असते तर 125 जागा लढू शकले असते, पण आता मात्र काँग्रेसबरोबर असते तर राष्ट्रवादीत असते आणि काँग्रेसबरोबर आज त्यांना 60 वर आणलं आहे. कदाचित दादांच्या नशिबी हा चुकलेल्या निर्णयाचा भोग असावा असं मला वाटतं. भाजप बनते की आम्ही 150 खाली एक जागा लढणार नाही झाला ना,
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार झाली आणि खा शिकार केली दोन पक्षाची. आता त्यांचा हौसला वाढला आहे. भारतीय जनता पक्ष जेवढ्या जागा अधिक लढेल तेवढा काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला अधिक फायदा होईल. या लाडक्या बहिणीच्या संदर्भात आपण बोललो, त्याच्यामध्ये असं म्हणतात की काँग्रेसचे कार्यकर्ते कोर्टात सरले आहेत, त्याचा खुलासा प्रदेश अध्यक्षांनी केला आहे. जो वळपल्ली नावाचा माणूसचं नाव घेऊन जर कोणी म्हणत असेल, यापूर्वी कोर्टाने सुद्धा तसे ओढले नाही, ओढलेत काय? सुप्रीम कोर्टाने ओढलेत. काय म्हटलंय ते पैसे या जमिनीचा मोबदला दिसताना, तुम्हाला बाकी पैसे आज काय तुम्हाला सांगू? अंगणवाडी सेविकेचा मानधन 2 महिन्यापासून नाही, कोतवालाचा मानधन 3 महिन्यापासून नाही, पोलीस पाटलाचा मानधन 4 महिन्यापासून नाही, कर्मचाऱ्यांचा पगार 25% कट केलाय, जे त्याच्यावर अलोकेशन द्यायला पाहिजे ते 25% कमी केलाय, सर्व योजनांना कात्री लावली, ओबीसीचे हॉस्टेल किरायाने घेतले पण तिथे फर्निचर नाही, बेड नाही, गादी नाही, सुविधा नाही, एकही पोराची ॲडमिशन नाही. मूर्ख बनवत आहे काय? सर्व पैसे तुम्हाला आज एकदम तिजोरीतून या राज्यामध्ये असलेला जो मी काही दिवसासाठी का असेना 2 वर्षासाठी राज्यमंत्री होतो वित्त विभागाचा, आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि महाराष्ट्रालाही सांगतोय की आपला बजेट हा साधारणतः 6.5 लाख कोटीचा आहे. 10% इकडे तिकडे असतो, त्यातील 58% हे तुमच्या इस्टॅब्लिशमेंटवर जातात. आज 1,37,000 कोटी रुपये कर्जाच्या रूपाने जातात, मुद्दल आणि व्याज धरून. हा सगळा खर्च काढल्यानंतर राज्यामध्ये फक्त 1.25 लाख कोटी रुपये उरतात. 1.25 लाख कोटीतून तुम्ही वर्षाला 46,000 कोटी रुपये जर घालून काढत असाल तर मागासवर्गीयांची स्कॉलरशिप देऊ शकणार नाही, ओबीसीची स्कॉलरशिप देऊ शकणार नाही, डॉक्टरांचा पगार देऊ शकणार नाही, आरोग्याची यंत्रणा पूर्णतः होईल त्यासाठी कर्ज काढावं लागेल आणि पुन्हा राज्याला उद्ध्वस्त करावं लागेल. हे कारण सरकार येत नाही म्हणून हा जो खटाटोप सुरू आहे तो राज्याला खड्ड्यात घालणारा आहे, हे आपण आता लपून राहिलेलं नाही. म्हणून तुम्ही जे म्हणालात की लाडकी बहीण, हो तेच आहे ना, धाक दाखवू नये. व्हिडिओला सांगितलं 50 बसेस भरून आणा, पैसे आम्ही देऊ, म्हणजे सरकार इथे जुटतो. त्यांच्या कष्टानं उभं केलेला महाराष्ट्र आहे काय? हे सगळे पक्ष फोडून ज्या महाराष्ट्राला लुटायला निघालेत आणि सत्तेसाठी पाटील ते करायला निघालेत, अंगणवाडी सेविकांना तेच धमकी आहे, आशा वर्करला धमकी देतात, अधिकाऱ्यांना धमकी देतात, एवढ्या महिला आणा आणि त्या महिलांना आणून बसवून काय करायचं? अरे तुम्ही जर लोकप्रिय असता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार तर तुम्हाला बहिणींना आणायची गरजच नसती पडली. तुमच्या कामाचा जर व्याप असतं, कामाचा जर महाराष्ट्राला तुमच्या कामाच्या रूपाने जिंकता आलं असतं तर तुम्हाला ही योजना आणायची गरज पडली नसती आणि आणलीच असतं तर असा इव्हेंट करायची गरज पडली नसती. हे या सरकारचं अपयश आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. मला वाटतं की एवढ्या लवकर काही होणार नाही, कारण मनामध्ये कोर्टाने सुद्धा त्याला मत नोंदवलं आहे किंवा ते निर्णय आलेला आहे आणि उद्या जर हे करत असतील तर आम्ही पण कोर्टात जाऊ ना. कारण आमच्या यादीमध्ये का थांबवलं त्या मागच्या वेळेस त्या कोश्यारीनी? म्हणजे असं तर राज्यपाल देशात किंवा महाराष्ट्रात तर अजून कधी झाले नाही. असं एक विचित्र माणूस महाराष्ट्राच्या धर्तीवर प्रगटला होता, फक्त राजकारण करण्यासाठी राजभवनाचा वापर करणारा. राष्ट्रपती असू देत की राजभवन किंवा राज्यपाल, हे असंच अशी असं पद आहे की ते विरोधक आणि सत्तेदारांना समान वाटावे असं ते पद आहे. पण कधीच 10 वर्षामध्ये ती भूमिकाच दिसली नाही, हे देशाचं दुर्दैव आहे. नाही, क्षमा मांगने से नहीं, इनका प्रायश्चित तो कौन लेगा? महाराष्ट्र महाराष्ट्र में महाराज का पुतला गिरना ये महाराष्ट्र के स्वाभिमान को ठेस पहुँचेगा. महाराज
ये महाराष्ट्र के स्वाभिमान थे, देश के स्वाभिमान थे, और इसी के साथ में महाराष्ट्र का एक उनका दैवत करके हम लोग मानते थे। और आप लोगों ने चुनाव के पहले पार्लियामेंट के ऐसा कमजोर यानी कमकोत पुतला खड़ा किया कि जो खड़ा होने के 2 महीने बाद ही ये पूरा हिलने लगा था। और ये निकृष्ट काम या उसमें करप्शन हुआ है, और इसके बारे में पीडब्ल्यूडी को जब पता चला तब उन्होंने कोई कार्रवाई नहीं की। इस बारे में गांव के लोगों ने भी कहा कि ये पुतला हिलता है, तब भी कुछ कार्रवाई नहीं की। और सीएम कहते हैं कि 45 किलोमीटर के स्पीड से हवा आने से चल रहा, हवा तेज होने से पुतला ढहा। मैं खुद वहां जाकर आया हूँ, साइड में वो ताट पत्री भी कुछ बांधी थी पॉलीथीन की, वो भी नहीं निकली। और हवा समुद्र के तरफ से आती है तो पुतला उल्टा होना चाहिए, पुतला गिरा कहाँ, समुद्र के साइड में गिरा। ये भी एक नोंद करने की बात है। तो ये इसका मतलब ये है कि वो पुतले में भ्रष्टाचार हुआ। महाराज के पुतला खड़ा करते वक्त अगर तुम्हारी नियत पैसा खाने की है, कम से कम वहां तो छोड़ो, बाकी जगह तो महाराष्ट्र में पूरा साफ कर रहे हो, वहां तो छोड़ना चाहिए इन्होंने। वहां पे इन्होंने करप्शन किया इसलिए वो पुतला ढहा है। प्रधान जी ने माफी मांगी, वो माफी महाराष्ट्र की जनता एक्सेप्ट करेगी क्या, ये चुनाव तो दिखेगा ही। पर इसके आगे मेरा ये कहना है कि इसका प्रायश्चित महाराष्ट्र सरकार लेकर अगर पंतप्रधान जी ये बातें करते करते उन्होंने सावरकर जी का भी साथ में नाम जोड़ दिया, तो महाराज और सावरकर जी की तुलना हो सकती है कभी? वो कहीं और सभा में बात करने की आवश्यकता थी, पर वहां पे उन्होंने किया कि कांग्रेस ने सब ये इनकी माफी नहीं मांगी पर मैं मांग रहा हूं। ये बातें यही दर्शाती है कि मजबूरन चुनाव को सामने नजर में रखते हुए ये माफी मांगनी पड़ी, वोट पाने के लिए माफी मांगनी पड़ी। पर महाराष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र कभी इनको माफ नहीं करेगा, छत्रपति शिवराय भी माफ नहीं करेंगे जो हम उनको भगवान मानते हैं। लाडली बहन योजना का शुभारंभ दूसरे टप्पे का हो रहा है ना, कैसे देखते हैं? नहीं, ये इवेंट है। अभी देखो वो स्टेज खड़ा किया गया है, 100 मीटर का रैंप, उसके ऊपर वॉक होगा, वो फैशन शो जैसा काम होगा। ये क्यों, इवेंट की क्या जरूरत? सरकारी पैसों से ऐसे इवेंट करना और बहनों के लाडली बहन की योजनाओं को बहुत तिजोरी के इस पे लूट करना, ये कौन सी नीतिमत्ता है? ये सरकार की मंशा यही है कि चुनाव हार रहे, अब जाते जाते ऐसे इवेंट करके वोट पाने की उनकी नाकामयाब कोशिश है। और मेरे बहनों को पता है कि महाराष्ट्र में जो अत्याचार हो रहे उनके ऊपर जो जितने तेजी से ये प्रकरण सामने आ रहे, पिछले नागपुर शहर के अंदर में पिछले 6 से 8 महीने के अंदर में 524 घटनाएं घटती है, महाराष्ट्र के अंदर में 3700 कुछ घटनाएं घटती है। तो ये क्या दर्शाता है? यही दर्शाता कि महाराष्ट्र में अभी मेरी बहना सुरक्षित नहीं है, उनको सुरक्षा की आवश्यकता है। लाडली बहना को पहले सुरक्षा दो, वोट पाने के लिए सरकारी तिजोरी से योजना लगाकर चुनाव के मद्देनजर रखते हुए आपने जो इवेंट किया है उसको मेरी बहना भूलेगी, मेरी बहना लुभेगी नहीं। और दूसरा सवाल यह है कि तुम 2.5 साल पे से कुर्सी पर बैठे हो, तब क्यों तुमको लाडली बहना की याद नहीं आई? तब कहाँ गई थी लाडली बहना मेरी? जब महंगाई बढ़ रही थी तब लाडली बहना की याद नहीं आई? टैक्स पे टैक्स लगाकर गरीबों को आप पूरा लूट रहे थे तब याद नहीं आई? और 37% इलेक्ट्रिक का बिल बढ़ा दिया, 37% एक बल्ब और एक फैन वालों को 1400 रुपये का बिल आता है। जो लाडली बहने के पैसे आते हैं वो इलेक्ट्रिक के बिल में डालना पड़ता है, ये भी बड़ा ये महायुति सरकार का महाभ्रष्टाचार है। तो ये सब
बहना समझती है, अब आई है तो सुन लो, सुनेगी, पर अपना काम इलेक्शन में महंगाई का बदला लेकर, उनके शोषण का बदला लेकर मेरी बहना जरूर करेगी, यह मैं विश्वास है। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।